हरिओम, मैं विलास सिंह काथार, उपासना सहकार नगर उपासना केंद्र छत्रपति संभाजी नगर। मी बापू परिवारामध्ये जेव्हा बापू छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी आले होते तेव्हापासून मी सामील झालो आहे आणि तेव्हापासून मी नेहमीच सहकार नगर उपासना केंद्रामध्ये उपासनेसाठी जात असतो। बापूच्या परिवारामध्ये बापू भक्तीमध्ये आल्यानंतर मला छोटे मोठे असे अनेक अनुभव आले आहेत। त्यापैकी मी एक अनुभव आज सांगत आहे की एके दिवशी मी माझे मिसेस आणि माझे एक नातेवाईक आम्ही एका पाहुण्याच्या वर्षश्राद्धासाठी निघालो होतो। माझी स्वतःची फोर व्हीलर गाडी आहे, ती गाडी घेऊन निघालो। मी गाडी अगदी अगदी व्यवस्थित चालवतो, पण पुढं काही किलोमीटर गेल्यानंतर, शहराच्या बाहेर गेल्यानंतर, फुलंब्री या भागाजवळ माझ्या गाडीचा समोर एक गाडी होती आणि माझ्या गाडीचा वेग वाढला की काय मला काही समज नाही, पण माझी गाडी जी फास्टमध्ये पुढे गेली आणि तिनं रोड सोडला आणि ती इतकी वर्तुळाकार अशी म्हणजे नागमोडीसारखी फिरू लागली। मला पण मी माझं बरोबर गाडीवरती संपूर्ण कंट्रोल ठेवलं, मी पण स्टेअरिंग फिरवलं आलो, नागमोडी स्टेअरिंग सतत फिरवत होतो, गाडी पण माझी सतत अशी फिरत होती एकसारखी। आता बरं, समोर कोणी आलं नाही आणि त्या गाडीला गाडी इतकी वेगवान वेगात होती आणि इतकी वर्तुळाकार फिरत होती की अक्षरशः समोरचे जे पाहणारे होते, गाडी थांबल्यानंतर त्याच्या आधी मी सांगतो ती गाडी थोडीशी खाली गेली आणि ज्या ठिकाणी पेट्रोल पंपाचा रस्ता होता त्या पेट्रोल पंपाच्या त्या रस्त्यामध्ये ती गाडी शिरली आणि तिथं जर गेली नसती आणि थोडीशी पुढे किंवा मागे आली असती आणि ती खाली गेली असती तर नवीन रोडचं हायवेचं सिल्लोडचं काम चालू असल्यामुळे इतके खोल खोल असे खूप खड्डे पडले होते साईडला, दोन्ही साईडला पंख्यामध्ये, तर त्या गाडीमध्ये तिथं पडली असती तर अक्षरशः आम्ही चेंदामेंदा झालो असतो। पण गाडी आमची नेमकी ज्या पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपावर जो रस्ता लावला होता त्या रस्त्यामध्ये ती गेली मध्ये आणि गेल्यानंतर इतका धुराळा उडाला की मला समोरचं काही दिसत नव्हतं। मी सारखं स्टेअरिंग फक्त गरगर गरगर फिरत होतो, जसं फिरत होतो तशी गाडी माझी फिरत होती वर्तुळाकार आणि एका ठिकाणी गेल्यानंतर मध्ये गेल्यानंतर गाडी ती थांबली आणि थांबल्यानंतर जे पुढं रस्ता नव्हता त्याला जायला झाड होतं पुढं आणि त्या झाडाला ती टाकली असती आणि त्यातच आम्ही असं मोठमोठा एकदम आमच्या मनामध्ये बापू 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 असं आम्ही दोघा ठिकाणी, मी माझी मिसेस आणि आमचे जे नातेवाईक आहे आम्ही तिघांनी पण आम्ही तिघही बापू भक्त असल्यामुळे आपण आम्ही बापूचा धावा केला, तितकं आम्हाला बापू आठवले। आणि काय गंमत झाली की जी माझी गाडी एखादी असती तर ती पार चेन्नामेंना आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे हेच झालो असतो, पण बापूंचा धावा केल्यामुळे माझी गाडी पुढं रस्ता नव्हता, पुढं आम्हाला जायचं नव्हतं, मागे मला गाडी रिव्हर्स करावी लागली असती तर ती गाडी पूर्ण 360 डिग्रीमध्ये टर्न मारून मला ज्या दिशेला जायचं होतं त्या दिशेला तिचं तोंड उभं केलं आणि इतका जबरदस्त म्हणजे ही घटना मी कधी विसरणार नाही। त्याच्यामध्ये आम्ही वाचलो नसतो पण बापूंची कृपा अशी, बापू धावत धावत आमच्या त्या ठिकाणी धावून आले आणि माझ्या गाडीला किंवा आम्हा तिघांना कसल्याही प्रकारचा धक्का लागला नाही, अगदी गाडी सुरक्षित 360 डिग्रीमध्ये टर्न झाली आणि इतक्या स्पीडमध्ये होती गाडी की मी अक्षरशः डोळे लावून स्टेअरिंग फिरवत होतो आणि मग आम्ही थांबलो त्या ठिकाणी, गाडी पण थांबली, गाडीला पण काही झालं नाही आणि आम्हाला तर काहीच बापूने काहीच धक्का लागू दिला नाही। आम्ही उतरलो आणि तितक्यामध्ये जवळपास बरं झालं त्या ठिकाणी असा योगायोग की रस्त्यामध्ये माझी जेव्हा गाडी पेट्रोल पंपाच्या रस्त्यामध्ये मध्ये गेली त्या ठिकाणी एकही मनुष्य नव्हता, पण जेव्हा माझी गाडी 360 डिग्री म्हणून ती थांबली त्या ठिकाणी अचानक 5-25 लोक आले माझ्या हातून एकही, त्या ठिकाणी जर एखाद्या रस्त्यामध्ये असता तर तो उडवल्या गेला असता, पण बापू कृपेमुळं त्या ठिकाणी कोणालाही इजा झाली नाही आणि मला पण झाली नाही। क्षणामध्ये 5-25 जण आले आणि त्यांनी सांगितलं की काय ड्रायव्हरची कमाल आहे, मी म्हणतो ड्रायव्हरची कमाल नाही ही बापूंची किमाय आहे, बापू आमच्या पाठीमागे होते आणि म्हणून आम्हाला काही झालं नाही आणि त्या या अशा या घटनेतून आम्ही बालबाल वाचलो। हा दिवस मी कधीही विसरणार नाही, जणू काही आम्हाला बापूंनी तिघांना पुनर्जन्मच दिला। श्रीराम अंबज्ञ।